बीडमधील जाळपोळ हा पूर्व नियोजित कट असल्याची शक्यता जाळपोळ करणारी तरुण जाळपोळ पूर्व नियोजित कट असल्याची शक्यता समोर येत आहे जाळपोळ पूर्व नियोजित असू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या तपास अहवालात ही शक्यता वर्तवली आहे कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे बहुतांशी तरुण पंचवीस वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान जाळपोळीचा प्रकार मराठा समाज किंवा के स्थानिकांनी केला नसून काही समाजकंटकांनी केला असावा असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला होता बीडमधील असे अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं राजकीय पक्षांची कार्यालय आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे बहुतांशी तरुण पंचवीस वयोगटाच्या खालचे असल्याची माहिती समोर आलेली आहे बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत नव्याण्णव तरुणांना अटक करण्यात आली त्यात अनेक तरुण बिगर मराठा आहेत बीड शहरात अटक करण्यात आलेल्या बेचाळीस तरुणांपैकी दहापेक्षा जास्त तरुण बिर बिगर मराठा आहेत तसेच यामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा मोठा गट आहे या संदर्भातील अधिक तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी लोकल न्यूज